वडील एकनाथ शिंदेंकडे, मुलगा उद्धव ठाकरेंकडे आणि मुलगी भाजपमध्ये, अशी अवस्था सध्या माजी मंत्री आणि 5 टर्म आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांच्या कुटुंबाची झालीय. एकेकाळी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नाशिकमधील देवळाली मतदारसंघात बबनराव घोलपांचं राजकीय साम्राज्य होतं. पण गत विधानसभेला घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांचा पराभव झाला आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतर राखीव शिर्डी या मतदारसंघातून लोकसभेला उमेदवारी मिळवण्याचा घोलपांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आता देवळाली मतदारसंघातून घोलपांची दोन्ही मुलं ही एकमेकांच्या विरोधात दोन हात करण्यास तयार आहेत. यात मुलाला तिकिटासाठी अनुकूल स्थिती आहे, पण मुलीला तिकिटासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचं आव्हान असणार आहे. ही सगळी राजकीय परिस्थिती बघता इथली यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार इतकं तर नक्की आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहणार आहोत यंदा देवळाली मतदारसंघ हा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमका कुणाच्या वाट्याला जाऊ शकतो आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. 1978 साली देवळाली हा मतदारसंघ SC साठी राखीव झाला आणि पहिल्याच निवडणुकीत बाबूलाल सोनाजी अहिरे हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 1980 मध्ये काँग्रेस संयुक्त गटाकडून पुन्हा बाबूलाल अहिरे विजयी झाले. 1985 मध्ये भिकाचंद हरिभाऊ धोंडे हे भाजपचे आमदार झाले. त्यानंतर मात्र या मतदारसंघात बबनराव घोलपांचा उदय झाला. शिवसेनेसाठी झटून काम करणारे बबनराव घोलप यांना 1990 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी मैदानात उतरवलं. घोलपांनी तेव्हा 53,400 मतं मिळवली आणि त्यांनी अपक्ष रामदास सदाफुले यांचा पराभव केला. पुढे 1995 मध्ये दुसऱ्या वेळेस बबनराव घोलप हे 78,000 मतं घेत विजयी झाले. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे विश्वनाथ काळे यांचा पराभव केला. त्यावेळेस काळेंना अवघी 41,000 एवढीच मतं होती. सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले बबनराव घोलप हे युती सरकारमध्ये मंत्रीही झाले. त्यांच्याकडे समाज कल्याण विभाग देण्यात आला, परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोलपांच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्याकडे त्याबाबत पुरावेसुद्धा होते. त्यावेळी घोलपांना मंत्रीपद सोडावं लागलं. पुढे 1999 ला भ्रष्टाचाराचे आरोप झालेले घोलप यांचं तिकीट हे शिवसेनेनं कापलं, पण घोलप तेव्हा अपक्ष उभे राहिले, निवडून आले, त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत गेले. 2004 आणि 2009 ला घोलपांचाच बोलबाला राहिला. 2004 ला राष्ट्रवादीचे रामदास सदाफुले यांनी त्यांना टफ फाईट दिली. तेव्हा सदाफुलेंना 79,695 मतं मिळाली होती, तर बबनराव घोलपांना 85,297 मतं होती. 2009 ला शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून या मतदारसंघातून लढण्याचे घोलपांचे मनसुबे होते आणि 2014 मध्ये घोलपांसाठी ही संधी चालून आली. ऐनवेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे शिर्डी मतदारसंघात शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार नव्हता. शिवसेनेकडून बबनराव घोलपांना तेव्हा उमेदवारी मिळाली. घोलप हे निवडणुकीच्या तयारीला लागले, पण भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात बबनराव घोलप आणि त्यांच्या पत्नी यांना मुंबई उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर शिवसेनेनं त्यांची उमेदवारी रद्द केली आणि सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. 2014 मध्ये बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांची राजकारणात एंट्री झाली. त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं. तेव्हा योगेश घोलप हे 49,751 मतं घेत विजयी झाले. त्यांनी भाजपचे रामदास सदाफुले यांचा पराभव केला, तेही दुप्पट मतांनी. या निवडणुकीत सदाफुलेंना 21,580 मतं मिळाली होती, परंतु दुसऱ्या टर्मला योगेश घोलपांना मोठा पराभव सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी घोलपांचा तब्बल दुप्पट मतांनी पराभव केला. या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सरोज अहिरे यांना 84,326 मतं होती, तर योगेश घोलप यांना अवघी 42,624 मतं होती. सलग 30 वर्ष या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व असलेल्या घोलपांसाठी हा मोठा धक्का होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बबनराव घोलप हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले, तर राष्ट्रवादीच्या फुटीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटात गेल्या. बबनराव घोलप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा शिर्डीतून इच्छुक होते. त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेण्यास विरोध केला, तसंच उमेदवारीसाठी ठाकरेंवरती दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. शेवटी ठाकरेंची साथ सोडत घोलप हे शिंदेसोबत गेले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण त्यांच्या देवळाली या मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे
यांना तब्बल 27,000 मतांची आघाडी मिळाली आहे. आमदार सरोज अहिरे, माजी आमदार बबनराव घोलप अशी ताकद असतानाही हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून आघाडी घेता आली नाही. सध्या बबनराव घोलप हे शिवसेनेत आहेत, तर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी अद्यापही ठाकरेंची साथ सोडलेली नाहीये. त्यांच्या कन्या तनुजा घोलप भोईर या सध्या भाजपमध्ये असून त्या सुद्धा या मतदारसंघातून तयारी करतायत. म्हणजेच घोलप घरातील तिघही वेगवेगळ्या पक्षात आहेत. बबनराव घोलप यांच्या दुसऱ्या कन्या नयना घोलप या सुद्धा नाशिकच्या महापौर राहिलेल्या आहेत, परंतु त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट अजूनही केलेली नाहीये. आता ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते, पण भाजपकडून दावेदारांची संख्या सुद्धा मोठी आहे, त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून रस्सीखेच होणार आहे. तर माजी आमदार योगेश घोलप हे ठाकरे गटाकडून उमेदवारी मागतायत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती, त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येतील असंही बोललं जात होतं, परंतु असं काही झालं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरोज अहिरे या प्रबळ दावेदार आहेत. भाजपकडून देवळाली कॉन्टोनमेंट बोर्डाच्या प्रीतम आढाव आणि तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीची तयारी करणाऱ्या राजश्री अहिरराव या सुद्धा इच्छुक आहेत. इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अक्षरशः उमेदवारीसाठी रांग लागली आहे. जिल्हाध्यक्षांकडे तब्बल 30 जणांनी उमेदवारी मागितली आहे. लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ, नितीन मोहिते, संजय कुऱ्हाडे, सुवर्णा दोंदे हे प्रबळ दावेदार आहेत. महाविकास आघाडीत ही जागा कुणाला जाईल यावर लढत निश्चित होईल. जागा शरद पवारांकडे आल्यास योगेश घोलपही तुतारी हाती घेऊ शकतात, तर ठाकरे गटाला गेल्यासही योगेश घोलप किंवा भाजपचा उमेदवार आयात करून रिंगणात उतरवला जाऊ शकतो. सध्याचं राजकारण पाहता काही अपक्ष सुद्धा रिंगणात उतरतील, त्यात योगेश घोलप विरुद्ध तनुजा घोलप हे दोघं बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतील, त्यामुळे यंदा देवळाली विधानसभा निवडणूक ही सहज आणि सरळ नसणार इतकं तर स्पष्ट आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.